चारित्र्याच्या संशयावरून एका तरुणाने आपल्या पत्नीची हत्या करून स्वतः गळफास घेतल्याची धक्कादायक घटना कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे पत्नी घरातून तीन दिवस बाहेर गेली आणि त्याबद्दल काही सांगितले नाही या रागातून त्या तरुणाने खून केला आहे या घटनेने नेरळ परिसर हदरले आहे कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या नेरळ पूर्व भागातील कोल्हारे ग्रामपंचायतमधील साई मंदिर येथील मोहिते चाळ येथे एक उत्तर भारतीय जोडपे आपल्या दोन लहान मुलांसोबत भाड्याने खोली घेऊन राहत होते शनिवारी एक ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पूजाराम आणि पिंटू राम या दाम्पत्यांमध्ये जोरात भांडण सुरू झाले त्यावेळी नवरा बायको यांच्यात झालेल्या झटापटीत पिंटू राम यांच्या शरीरावर लोखंडी कात्रीचे टोक लागले त्यावेळी पिंटू राम याने आपली पत्नी पूजाच्या गळ्यावर धारदार सुऱ्याने वार केल्याने पूजा ही रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली होती आपली पत्नी मृत झाल्याचे पाहून पिंटू राम याने देखील कळ घरात गळफास घेत आपले जीवन संपवले पूजाराम आणि पिंटू राम यांचा अंत त्या घरात त्यांची दोन्ही मुले पाहत होती ही घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ घटनेचे गांभीर्य ओळखून माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत पवार पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत काळे महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मोळीक हे सर्व घटनास्थळी पोहोचले तर काही वेळातच कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे हे पोहोचले आणि तपासाची सूत्रे हाती घेतली पिंटू राम यांचे कुटुंब नेरळमधील मोहाची वाडी पुढील समाधान चाळ येथे राहत होते सततच्या भांडणामुळे पूजा पिंटू राम या घरातून बाहेर पडून आपल्या मुलांसह आपल्या आईकडे नेरळ पूर्व भागातील साई मंदिर येथे राहत होत्या परंतु ती नंतर परत घरी आली नाही तर शेवटी पती पिंटू हा आपल्या सासूकडे शोधण्यासाठी पोहोचला शनिवारी सकाळी सासू आणि मेहणी घरातून कामासाठी बाहेर पडली आणि त्यानंतर पूजा आणि पिंटू यांचे कडाक्याचे भांडण झाले आणि शेवटी खून करण्यापर्यंत मजल केली पिंटू राम हा आपली पत्नी पूजाच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असल्याने पूजा याच्या आईकडून सांगण्यात आले त्यामुळे या घटनेबद्दल पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट